मार्च महिन्याच्या 2020 मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते जे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांनी मला सांगितलं, चित्राताई एका महिलेला त्रास होतोय, तिला मदत करायची आहे. आणि मी त्यांच्या क्लिनिकला गेले होते. हो, मी गेले होते. तिथे यांची सून गौरी चव्हाण आली होती, तिचे बाबा सुद्धा आले होते. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं त्यांच्या मुलीसोबत काय काय होते. तिच्यावरती गलिच्छ आरोप. या आता होत्या ना पेन ड्राईव्हवाल्या ताई, त्यांना मुलगा हवा होता. मुलगा, हिला पहिली मुलगी आहे, दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती, तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही. हे मी नाही सांगितलंय, त्या गौरींनी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला. हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीनी मला रडत सांगितलं कशा पद्धतीने शिवीगाळ होते, कशा पद्धतीने मारहाण होते. एवढंच नाही, या विद्वान बाईच्या धाकट्या मुलाने, वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला, तिचा विनयभंग केला. तिने हे घरी सांगितलं. ही सासूबाई, हिने सांगितलं घरात या गोष्टी होतात, याची चर्चा करायची नाही. घराबाहेर काढलं, दोन दिवसांनी वडिलांना घेऊन गेली, वडिलांना मारहाण केली, सुनेला मारहाण केली. पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी हाकलून दिलं, कारण गौरीची सासू कोणी साधी बाई नव्हती, ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमदार होती, महिलांची अध्यक्ष होती. त्याच्यानंतर ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन गेले, FIR लिहित असताना ही विद्या चव्हाण, हिचा नवरा, हिचा मुलगा पोलीस स्टेशनला आले आणि धमकी दिली की जर हे थांबवलं नाहीस तर तुझ्या जीवाला, तुझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. अरे, ही बाई जिनी आपल्या नातवाला, एका मुलीला तिच्या आईपासून तोडलं, ही मला शहाणपणा शिकवणार? आणि ती कोणाकडे नाही गेली, ती पवार साहेबांकडे सुद्धा गेली. महाराष्ट्राचे जाणते राजे सगळ्या प्रश्नांमधले, ती उठून चित्रावाकडे नाही आली, ती पवार साहेबांकडे गेली. तिने सांगितलं नो रिस्पॉन्स. मग ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलाकडे गेली, नो रिस्पॉन्स. ते डॉक्टर तिच्या परिचयाचे होते, ते म्हणाले मी चित्राताईंना सांगतो, तू त्यांच्याशी बोल. पोरगी डॉक्टर आहे हो, पोरगी सुशिक्षित आहे, तिला मी चमचा देऊन बाळकडू पाजायची गरज नाही. इतकी ट्रॉमामध्ये पोरगी होती, लाज वाटायला पाहिजे या बाईला. आज मला हे बोलायला लागलंय, ज्या अवस्थेमध्ये तिची सून माझ्याकडे आली, त्या पोरीचं ना बघवत नव्हतं तिच्याकडे. केलं तिला गाईड मी. मी तिला गाईड केलं, विद्या चव्हाण बोल आता काय करणार, कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मला माहिती आहे. तुझ्यामधल्या कला मला माहिती आहे. काय करू ताई, मी कुठे जाऊ, मी कुणाला सांगू, माझी पोरगी माझ्यापासून नेली तोडून. रडून रडून बेहाल झालेली एक डॉक्टर मुलगी माझ्या समोर बसली होती. आणि हा जर अपराध असेल ना विद्या चव्हाण, तर असे हजार अपराध चित्रावाक करेल, हजार अपराध करेल. आपल्या सुनेचे कसे धिंडवडे काढले. त्या पोरीनी मला रडून सांगितलं, मी महाराष्ट्राच्या समोर सांगते, हो मी तिला मदत केली.
मी तिला सांगितलं, ताई मी काय करू? मी म्हटलं तुला बोलावं लागेल, ताई तुला जावं लागेल लोकांसमोर. तिचं म्हणणं होतं की तुम्ही माझ्यासोबत चला. मी म्हटलं तिला की मी जर आली तर तुझ्या घटनेला हे लोक वेगळं रूप देतील, तुला न्याय मिळणार नाही. आज मला आनंद आहे, विद्या चव्हाण आय एम व्हेरी हॅपी. का सांगू? कारण तू सगळ्या केस हरली आहे. आज ते लेकरू त्या आईच्या कुशीमध्ये आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा चित्र वागतंय याचा मला अभिमान आहे. केलं तिला गाईड मी, सांगितलं तिला मी काय चुकलं काय चुकलं. एखादी पीडिता जेव्हा तुमच्या समोर येते, अरे मी पण आई आहे ग, तू नशील, बाईची व्यथा समजते. एक पोरगी येऊन जेव्हा तिच्या लेकराची तू ताटातूट केलीस ना, त्याची हाय तुला लागली आहे. सगळ्या केसेस ही बाई हरली आहे, मला सांगायचंय. आणि आज ते लेकरू आईच्या कुशीमध्ये आहे. मला त्याचा अभिमान आहे, मला त्याचा आनंद आहे. केली मदत मी, काय चुकलं काय चुकलं? अशा तर किती मदत आम्ही करतो. एखाद्या बाईवरती जर अन्याय अत्याचार होत असेल, जेवढं माझ्याने होईल तेवढं सहकार्य मी नेहमी करते आणि करत राहणार. आणि म्हणून त्या पेनड्राईव्हची पुंगळी कर आणि कुठे ठेवायचं ते ठेवून दे, पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही. केली मी मदत तुझ्या सुनेला, ती मदत केली म्हणून ते लेकरू आईच्या कुशीत आहे. आणि अशा हजार अपराध जर मी हा केला असेल ना, विद्या चव्हाण तयार आहे, मी तयार आहे. पुन्हा असे फुसके माम सोडू नको, आपल्या वयाला पण शोभलं पाहिजे. जे केलं ते केलं आणि जे केलं त्याचा अभिमान आहे, मला अभिमान आहे. कोणाच्या लेकराची आईकडनं जर ताटातूट होत असेल आणि त्याला जर माझी मदत मिळत असेल ना, मी सदैव तयार आहे. विषयच होता राजकीय, करायचा होता राजकीय, कुठून तरी कसं तरी चित्रा वागला, तिचा आवाज कसा दाबता येईल, मला सगळ्यांना सांगायचं आहे. पवारसाहेब, बोठ्या, सुप्रियाताई, ह्या तुमच्या गँगला आवरा. याने जर तुम्हाला वाटत असेल माझ्यावर दबाव येईल, चित्रा वाघ बोलायची कमी होईल, मला फरक पडत नाही. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही हे कृपया नोट करून घ्या. आणि असे कच्चे खेळाडू पाठवू नका.